कालच्या जाहिरातीविषयी आम्ही मत व्यक्त केलं की बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे जे मुख्यमंत्र्यांचे गुरुवर्य ठाणेकरांचे, त्यांचा साधा उल्लेख नाही, फोटो नाही, बाळासाहेबांचा फोटो नाही, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना। त्याच्यामुळे काल भारतीय जनता पक्षानं बांबू घातल्यामुळे विशेषतः फडणवीसांनी आज सर्वत्र नवीन जाहिरात झळकलेली दिसते, पण पडद्यामागे काय घडलंय ते मला माहिती आहे। एका वाक्यात सांगायचं, काल जो बूंद से गयो हौस से नैया, काल जे बियाबरू आणि बेइज्जती आणि हास्यास्पद प्रकार झाला, जो बूंद से गई वो हौस से नैया, त्यांच्या मनामध्ये काय अंतरंगात काय काल स्पष्ट झालं। त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाही, त्यांचे आनंद दिघे नाही, 42% त्यांच्या बाजूनी आहे, म्हणजे किती विरोधात आहेत मला सांगा। जे जास्त लोक विरोधात आहेत ना, म्हणजे मेजॉरिटी विन्स या देशामध्ये, म्हणजे जास्त टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत। 42 जर त्यांच्या बाजूनी असेल, त्यांचा सर्वे, एक तर सर्वे कोणी केला आहे, सर्वेचा साईज कोणता आहे, आणि खरं तर मला त्या, मी त्या वेलविशरच्या शोधात आहे की सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला, असा कोण हा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या? एक, आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन हे कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यांचं हे म्हणणं आहे की 26% फक्त ऑपोजिशन आहे, बाकीचे अजून जे उरलेले आहेत ते स्कॅटर्ड आहे, म्हणून आमचं जे 42 किंवा 49% आहे जास्ती आहे आणि लोकांनी आम्हाला पसंती दिली आहे। एक तर सर्वे कोणी केलाय, डेटा कुठला आहे, सगळं तर सांगायला लागेल ना। असं सर्वे जर 200 लोकांचा सर्वे केला असेल त्यांनी घरात बसून, मग कसं कळणार सर्वे कोणी केलाय, काय साईजचा सर्वे, हे तर सगळं लागेल ना। तरी पण महाराष्ट्रासारख्या राज्याचं एवढं मोठं सरकार आहे, 24 तासाच्या आत जाहिरात बदलावी लागते। काल पण तुम्ही यावर भाष्य केलं होतं, सगळ्या पेपरमध्ये हेच होतं, आजही तेच आहे। 24 तासाच्या आत असा कुठला निर्णय झाला असेल की सरकारला घुंजाव करावा लागेल? दिल्लीचा अदृश्य हात।